कमलादरुष्टा पूरनेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने श्री गोपाल कृष्ण महाराज की वेळ बराच झालेला आहे। आपल्याला सर्वांना भूकही लागली असतील म्हणून मी जास्त काही वेळ घेणार नाही। आतापर्यंत जे जे वक्ते ज्या ज्या वक्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्या वक्त्यांनी रोहिदास पाटलांचं सर्व जीवन चरित्र सांगितलं, त्यांचा स्वभाव, त्यांनी केलेले जे काही कार्य आहे ते कार्य सांगितलं। मग आता त्यांनी जीवनभर साधू संतांना खाऊ पिऊ घातलं, साधू संतांची सेवा केली, मग आता यानंतर त्यांची गती काय झाली या विषयावर थोडासा मी प्रकाश टाकणार आहे। मानवभाव पंथामध्ये दशक्रिया विधी का केला जातो, तेरवी का केल्या जात नाही? सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं की बाई 10 दिवसाभीतरी केजे ते पावे। कारण अंतिक प्रेतदेह ग्रहत्व रवरव आणि चौकडी हे नरकाचे प्रकार आहे। फार सखोल तत्वज्ञानामध्ये जायचं नाही। सहस्त्र विंचवाची वेदना एके रोमेचा ठाई ते दुःख अंती जीवास होय। हजार विंचू चावल्या ते एका रोमामध्ये आपल्या शरीरावर माणसाच्या 3.5 कोटी केस आहे आणि एका केसामध्ये 1000 विंचू चावल्याचं दुःख अंती जीवास होय। त्या दुःखापासून खऱ्या अर्थानं जी सुटका व्हायची आहे त्यासाठी संतांचं दर्शन आणि मग अंतिकानंतर प्रेतदेह। कारण जीवनभर मनुष्य जीवन जगत असताना विचिकित्सारूप विकल्प आचरतो, पवित्र अपवित्र सी तू ह्या गोष्टी आपण जीवनामध्ये करतो, त्यामुळे माणसाला 92 वर्षाचं प्रेतदेह म्हणजे प्रतिदेह त्याचं वर्णन केलेलं आहे। हातापायाच्या काड्या झालेल्या असतात, नगाऱ्यासारखं पोट आहे, रांजनासारखं डोकं आहे त्याचं आणि त्याची मान करंगळीसारखी असते आणि त्या मानेमध्ये सुईसारखं चित्र आहे। अख्खा डोंगर खाऊन टाकावा इतकी भूक लागलेली आहे, एखादा समुद्र प्राशन करून टाकावा इतकी तहान त्या प्रेतदेह्याला लागलेली असते, पण सुईसारख्या चित्रातून किती जाणार? ऊन वारा पाऊस याचं सगळं दुःखच दुःख आहे। खूप थंडी वाजते, खूप भीती वाटते आणि अशा या प्रेतदेहाच्या नरकापासून जर सुटका करायची असेल तर बाई 10 दिवसाभीतरी किजे ते पावे। मग ईश्वर अवतार, ईश्वर अवतारने एक घास जरी घेतला कोण्याही रूपाने, पोपटाच्या रूपामध्ये येऊन तुमच्या मालकीचं शेतातलं एखादं फळ, त्या फळाचा एक कण एक घास जरी खाल्ला तरी सुद्धा हे प्रेतदेहाचं नरक चुकल्या जात। आपण अभागी आहोत, आपल्याला ईश्वराची भेट नाही। योगायोगाने जर समजा तशी जोड त्या माणसाने जोडलेली असेल तर परमेश्वर त्याच्या शेतामध्ये त्याच्या घरामध्ये नक्कीच येऊन त्याचा एक घास खाणार आहे आणि परमेश्वर अथवा ज्ञानी ज्याच्याकडे सारासार विचार, ज्याच्याकडे 4 पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण ज्ञान आहे, ब्रह्मविद्या शास्त्रज्ञ अभ्यासलेला आहे, अशा या ज्ञानीयाने संपूर्ण भोजन घेतलं तेही 10 दिवसामध्ये तर ज्ञाने प्रेतदेहीचे नरक नासते।
ती ज्ञान शक्ति त्या ठिकाणी प्रेत देह नासायचं काम करता आणि जे वस्त्रदान धातुदान या गोष्टी आपण 10 दिवसांमध्ये देतो त्यामुळे संत फळे होत असतात मंडळी म्हणून हा दावा या ठिकाणी करण्यात येतो. दुसरा महत्त्वाचा विषय लक्षात घ्या. बऱ्याच लोकांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करताना खूप सुंदर विषय मांडले परत जन्माला येणार नाहीत. मी सांगतो तुम्हाला कारण 1940 साली त्यांचा जन्म झाला. 1940 साली जन्माला आलेले आणि उपदेशी घरामध्ये जन्माला आलेले माणसं खरोखर भाग्यवान आहे कारण ज्यांनी 1972 1983 दुष्काळ पाहिलेला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ते उपदेशी आहेत त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आमच्या या संपूर्ण आश्रमांना महानुभाव पंथीयांना त्या ठिकाणी अन्नधान्य पुरवलेलं आहे. कितीक महिने मार्ग सांभाळलेले आहेत. बाई देवाने काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. दुकाळिका भुकैल्या थोर गोंदे. दुष्काळ पडलेला आहे आणि अशा दुष्काळ पडलेल्या अवस्थेमध्ये जर समजा एकच शीत तुमचा या साधू संताच्या मुखामध्ये जाऊ द्या मंडळी मेरू येसनी गोमटे. भिक्षू महात्म्याचा पात्री शीत संपादली या मेरू येसनी गोमटे. मेरू पर्वत जगाच्या पाठीवर सर्वात मोठा पर्वत आहे. फक्त एक शीत आणि आता अन्नाचा दुष्काळ नाही उबलक अन्न आहे. आपण जेवढं खात नाही त्याच्यापेक्षा जास्त वाया जात. पण त्या काळामध्ये आणि ती क्रिया खऱ्या अर्थानं या रोहिदास पाटलांना घडलेली आहे. जे पूरभजन प्रेमाचे 14 पूरभजनाचे 14 उपाय आहेत आणि अशा भिक्षू महात्म्यांच्या ठिकाणी चंदन वंदन सारखं दंते गोपाळवास त्या ठिकाणी गेलेले आहेत. अन्नछत्र दुष्काळ पडलेला आहे आणि तशी क्रिया या रोहिदास पाटलांना निश्चितपणानं घडलेली आहे. कारण इतिहास तुम्ही सांगितला. इतिहास मला माहिती नव्हता. बाबांची आज्ञा आहे 2 मिनिटात ते दंते गोपाळबासांचं एक स्मृती सांगतो. सातारा जिल्ह्यामध्ये चंदनवंदन नावाचं गाव आहे. आजही त्या ठिकाणी आमची सर्व मानवाव पंथीय साधक मंडळी त्या ठिकाणी तपोभूमी म्हणून त्या ठिकाणी पाहण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी